सामाजिक शैक्षणिक आध्यात्मिक क्रीडा या क्षेत्रात संपूर्ण महाराष्ट्रभर काम करणाऱ्या समाज कल्याण न्यास या सामाजिक संस्थेच्या मोफत रुग्णवाहिका सेवा पालघर व ठाणे जिल्ह्यात सुरू असून आतापर्यंत 11 रुग्णवाहिकेचे वाटप या संस्थेने केले आहे. या वर्षी या संस्थेचे संस्थापक डॉक्टर सोन्या पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून 12व्या रुग्णवाहिकेचे लोकार्पण नुकतेच वेळुक मुरबाड या गावात मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडले. सदर रुग्णवाहिका डोळखाम शहापूर व वेळुक मुरबाड या परिसरासाठी दिली असून या ठिकाणच्या गोरगरीब आदिवासी रुग्णांना याचा नक्की फायदा होणार आहे. कारण डोळखामवरून शहापूर येथे उपजिल्हा रुग्णालयात येण्यासाठी रुग्णांना 35 किलोमीटर अंतर पार करावे लागते, तर मुरबाड येथे जाण्यासाठी 40 किलोमीटर अंतर पार करावे लागते. या रुग्णवाहिकेचा उपयोग निश्चितच येथे जनतेला होईल असा विश्वास समाज कल्याण न्यासचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अनिल घोडविंदे यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केला. यावेळी या संस्थेचे संस्थापक डॉक्टर सोन्या पाटील, प्रदेश संपर्क प्रमुख योगेश बेडके, ठाणे जिल्हा परिषद सदस्य काशिनाथ पश्चे, उद्योजक जयराम वारघडे, समाज कल्याण न्यासचे ठाणे जिल्हा अध्यक्ष ज्ञानेश्वर भोईर, कार्याध्यक्ष सतीश अधिकारी, शहापूर तालुका अध्यक्ष किसनभाई जाधव, मुरबाड तालुका अध्यक्ष अजित इसामे, महिला अध्यक्षा शिल्पा देहरकर, महेश वेखंडे उपस्थित होते. या संपूर्ण बातमीचा आढावा घेतला आहे आमचे सरळगावचे प्रतिनिधी दीपक हरड यांनी.